टिळक नगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3 सब्जेक्ट माय इंग्लिश बुक 3 चॅप्टर रहीम अँड हिज कॅमल। सुस्वागत मुलांना, आज आपण शिकणार आहोत रहीम अँड हिज कॅमल। लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड प्रेझेंट। एका, माझ्या पाठोपाठ म्हणा, मोठ्याने वाचा आणि सादर करा। रहीम अँड हिज कॅमल आर ट्रॅव्हलिंग थ्रू द डेझर्ट। रहीम नावाचा माणूस आणि त्याचा उंट वाळवंटातून प्रवास करत होते। रहीम, इट इज गेटिंग डार्क, म्हणजे आता अंधार पडला आहे। आय एम सो टायर्ड, लेट्स स्टॉप नाऊ, मी खूप दमलो आहे, आता आपण थांबूया। आय एल पुट अप द टेंट देअर, म्हणजे इथे आपण आता तंबू उभारूया, देन वी विल रेस्ट एट नाईट, आणि इथे आपण आराम करूया रात्री। पुट्स अप अ टेंट, आणि तंबू उभारला। गुड नाईट कॅमल, शुभरात्री उंट, असं म्हणून रहीम टेंटमध्ये गेला, म्हणजेच तंबूत गेला। आफ्टर सम टाईम, थोड्या वेळाने कॅमल, मास्टर इट इज सो कोल्ड आउटसाइड, तेव्हा उंट म्हणाला की मालक इथे बाहेर खूपच थंडी आहे। कॅन पुट माय हेड इनसाइड द टेंट, माझं डोकं तंबूमध्ये घेऊ का, तेव्हा रहीम म्हणाला येस, वाय नॉट, हो का नाही। आफ्टर सम टाईम, थोड्या वेळाने परत कॅमल, मास्टर आय वॉन्ट टू वॉर्म माय नेक, थोड्या वेळाने उंट परत म्हणाला मालक मला माझी मान जरा उबदार करायची आहे। कॅन आय पुट माय नेक इनसाइड, मी माझी मान आतमध्ये घेऊ का, रहीम म्हणाला ऑल राईट, ठीक आहे। आफ्टर सम टाईम, परत थोड्या वेळाने कॅमल, मास्टर माय फोर लेग आर सो कोल्ड, तो म्हणाला की माझे पाय आहेत ते खूपच थंडीने गारठले आहे। मे आय पुट दे इनसाइड, मी त्यांना आतमध्ये घेऊ का, तेव्हा रहीम म्हणाला येस यू मे बट नाऊ लेट मी स्लीप, हो ठीक आहे पण मला आता झोपू दे। आफ्टर सम टाईम कॅमल, मास्टर हॅव पिटी ऑन मी, तेव्हा थोड्या वेळाने उंट परत म्हणाला मालक माझ्यावर दया करा, माय चेस्ट अँड माय बेली अँड माय बॅक आर फ्रीझिंग, आय वॉन्ट टू देम इनसाइड, प्लीज मूव असाईड। मालक माझ्यावर दया करा, माझी छाती, माझं पोट, माझी पाठ हे खूपच गारठले आहे, त्यांना आत घेऊ का, प्लीज आतमध्ये घेऊ दे, रहीम म्हणाला ओ भावा, असं तो म्हणाला। आफ्टर सम टाईम कॅमल, हाइंड लेग्स आर शिवरिंग अँड माय टेल इज ट्विचिंग, आय वॉन्ट टू ब्रिंग देम इनसाइड, थोड्या वेळाने उंट परत म्हणाला की माझे पाय थंडीने कुडकुडत आहे, शेपटीसुद्धा हलत आहे, आय वॉन्ट टू ब्रिंग देम इनसाइड, त्यांनाही मला तंबूत घ्यायचं आहे। रहीम, बट द टेंट इज स्मॉल, बट
द टेंट इज स्मॉल. रहीम म्हणाला, पण तंबू खूपच छोटा आहे. देर इज नो रूम फॉर द टू ऑफ अस. आपल्या दोघांसाठी ही मोठी खोली नाही आहे, ही खूपच छोटी आहे. कॅमल म्हणजेच उंट. इन दॅट केस मास्टर, वाय डोंट यू गो आउटसाइड. तेव्हा उंट म्हणाला की आत्ता तुम्ही तंबूच्या बाहेर का जात नाही. पुशेस रहीम आउट ऑफ द टेंट. आणि रहीमला उंटाने बाहेर ढकलून दिले. रहीम, व्हाट अ सेल्फिश ॲनिमल. तेव्हा रहीम म्हणतो की किती हा स्मार्थी उंट आहे, स्वार्थी उंट आहे. वाय डीड आय लेट यू कम इनसाइड. मी उगाच तुला तंबूमध्ये घेतलं. कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्द पाहून लिहा. आउटसाइड, इनसाइड, फोर लेग, हँड लेग, बेली, बॅक, हील, टेल, आफ्टर, बिफोर. लेबल द बॉडी पार्ट्स इन द पिक्चर्स ऑफ द कॅमल्स. चित्राच्या उंटाच्या चित्रात दिसणाऱ्या त्याच्या अवयवांची नावे इंग्रजीत लिहा. उंटाच्या चित्रात दिसणाऱ्या त्याच्या अवयवांची नावे इंग्रजीत लिहा. थँक्यू.